नाही, आज तशा प्रकारच्या गटनेत्याचा काही प्रस्ताव नाही आहे. आज ज्या जे आमचे आमदार निवडून आलेले आहेत, जे आमदार आमचे निवडून आलेले आहेत, त्या आमदारांशी आणि खासदार नांदेडचे जे निवडून आलेले आहेत ते आणि त्यांच्याशी आज एक बैठक घेण्यात आलेली आहे. त्या विभागाचा आढावा, त्या विभागामध्ये बाकीची जी परिस्थिती, राजकीय परिस्थिती होती, त्याच्यावर चर्चा करण्यासाठी आज ही बैठक घेण्यात आलेली आहे. सर, खरं तर चांदिवली विधानसभेमध्ये तुम्हाला प्रचंड असा लोकांचा जनमत होता, तरी देखील या सगळ्या निवडणुकीमध्ये तुमचा पराभव झालेला आहे. या पराभवाचं तुम्ही विचारमीमांसा कशी करता आणि ईव्हीएमच्या नाही, जे दोन तीन दिवसामध्ये जे माहिती येत आहे चांदिवली मतदारसंघामध्ये सुद्धा आमचा आणि तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून ज्याप्रमाणे मतं वाढलेली आहे महाविकास महायुतीच्या उमेदवारांना, ते थोडा संशय आहे, त्यांच्यावर एक शंका निर्माण होत आहे. कारण अनेक प्रकारची तक्रारं मिळू लागलेली आहे. ज्या ज्या विभागामध्ये महायुतीच्या उमेदवारांना मतदान मिळालेलं आहे, त्या विभागाचे लोक म्हणत आहेत की आम्ही त्या महायुतीला मतदान केलंच नाही तर त्यांना मशिनीवर मतदान कसा काय मिळाला. अनेक प्रकारच्या बॅटरीचा विषय आहे, बॅटरी अनेक ठिकाणी आहेत आणि बाकीच्या सुद्धा काही अनेक तक्रारी आहेत. तर ती तक्राराची शहानिशा आम्ही सगळे करत आहोत आणि नुकताच जे माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निकाल दिला होता केंद्रीय निवडणूक आयोगाना की 5% मशीन बॅलट मशीन से त्याची मोजणी आणि त्याची जाच तपास कंपन्याच्या जे इंजिनियर आहे त्यांच्या माध्यमातून करायचं आहे. ते आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे की 41,000 रुपये जे 40,000 रुपये प्लस GST भरायचा आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये 5% मशीन आणि जो कंट्रोलर आहे कंट्रोलर मशीन जे बॅलटचा ते सगळे तपासणीच्या आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि ते आम्ही करत आहोत. सर, अशी देखील माहिती मिळते की जी अल्पसंख्याक मतं लोकसभा निवडणुकीमध्ये मिळाली होती महाविकास आघाडीला, ती कुठे ना कुठेतरी पाठ फिरवली दिसते विधानसभेमध्ये. प्रश्न अल्पसंख्याक मताचा नाहीये, प्रत्येक जाती जमाती समाजाचा विषय आहे. नगरमध्ये काय झालेलं आहे, धुळ्यामध्ये काय झालेलं आहे, नांदेडमध्ये काय झालेलं आहे, लोकसभामध्ये वेगळा निकाल आणि विधानसभामध्ये वेगळा निकाल, तर अनेक विषय जे समोर आलेला आहे त्या विषयावर आम्ही सगळे चौकशी करत आहोत, माहिती घेत आहोत आणि अशा प्रकारच्या लँडस्लाईड विक्ट्री मौजूदा जे सरकार आहे, सरकारने अशा प्रकारच्या कुठलाही मोठा कार्य केलेला नाही आहे या राज्यामध्ये ज्याच्यामुळे एवढी मोठी लँडस्लाईड विक्ट्री त्यांना मिळू शकतोय, अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. सगळ्यांचा आरोप कोकणाचे अनेक उमेदवारांनी तक्रार केलेली आहे, पश्चिम महाराष्ट्राच्या उमेदवारांची तक्रार आहे, मराठवाडा आणि विदर्भाचे अनेक उमेदवारांनी तक्रार केलेली आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारची माहिती येत आहे. लोकशाहीसाठी लोकशाही टिकवण्यासाठी जर ती तक्रार खरी असेल तर लोकशाहीला धोका आहे. म्हणून आम्ही हे सर्व जेवढी तक्रार आलेली आहे ते तक्रारीची शहानिशा चौकशी करण्याचा प्रयत्न करत आहोत. शिवसेनेचं म्हणणं आहे की स्वबळावरती जगभरामध्ये ईव्हीएम कुठे ना कुठे बॅन झालेला, आपल्या देशामध्ये बॅन करण्याची गरज आहे काही? बिलकुल बॅन झाली पाहिजे, कारण अनेक वेळा या विषयावर चर्चा झालेली आहे. ही मशीन आणि जे प्रकारे या मशिनेच्या वेगवेगळ्या निवडणुकामध्ये वेगवेगळी प्रकारची तक्रार आलेली आहे, त्या तक्राराच्या अनुषंगाने ही मशीन बेंड झाली पाहिजे. अनेक पक्ष ह्याची मागणी करत आहेत, आमची सुद्धा तीच मागणी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.